सुदामा नावाचा ब्राह्मण आणि संकर्षण व श्रीकृष्ण हे तिघेजण विद्याभ्यास करण्यासाठी अवंती नावाच्या नगरीमध्ये सांदीपणी ऋषीच्या आश्रमात गेले सांधीपणी हे शांत आणि ज्ञानी ऋषी होते त्यांना चारी वेदपाठ होते ते सर्वज्ञ होते आणि त्यांना त्यांच्या ज्ञानाचा अभिमान नव्हता परदारा आणि परधन यांच्याकडे त्यांच्या अजिबात लक्ष नसे ते परदोषांचा कधीही उच्चार करत नसत ते दयाळू होते आणि त्यांची वृत्ती सदाचारी होती शिष्यामध्ये ते ब्रह्मरूप पाहत असत आणि कोणीही मान अपमान केला तरी त्यांचे चित्त सम्राहत होते त्यांचे आपल्या शिष्यावर गाडे प्रेम होते ते राजा आणि रंक दोघांकडे सारख्याच दृष्टीने पाहत असत अशा ह्या सांदीपणी ऋषीच्या आश्रमात शेष नारायण गेले सांदीपणी अनुष्ठान करत असताना त्यांना कळले की रामकृष्ण आले आहेत तेव्हा ते बाहेर आले त्या दोघांना पाहून ते सदगती झाले जन्मभर केलेल्या अनुष्ठानाचे फळ आपल्याला मिळाले आहे असे त्यांना वाटले श्रीकृष्णाने त्यांचे पाय धरले तेव्हा त्याने त्याला उचलले आणि आपल्या हृदयाशी धरले त्याने बळीरामालाही क्षमालिंगन दिले आणि सुदम्यालाही प्रेमाने आलिंगन दिले मग सांदीपनीने त्या तिघांना आसनावर बसून त्यांचे क्षम विचारले श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत त्यावर सांदीपनी श्रीकृष्णाला म्हणाले की कृष्ण आता तू जगद आणि जगतपिता आहेस तू मला शरण आला आहेस हे है ऐकून आश्चर्य वाटते तुला जे अनन्य भावाने शरण येतात त्यांच्या संकटाचा तो निराश करतोस मला थोरपाना देण्यासाठी तू माझ्या आश्रमात आला आहेस लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि गुरुभजनाचा महिमा दाखवून देण्यासाठी तू मला शरण आला आहेस सांदीपणी ऋषीचे वर्णन करताना उत्तम गुरु कसा असावा ह्याचे वर्णन कवी श्रीधराने केले आहे त्याप्रमाणेच उत्तम शिष्य कसा असावा ह्याचेही वर्णन कवीने केले आहे ते सांगतात की परमात्मा आदिनारायण कृष्ण तोही गुरुना शरण केला गुरु आहे जे गुरुवचन प्रमाण आहे असे मानतात गुरुमधले दोष गुण पाहत नाहीत गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतात गुरुला ईश्वर मानतात गोडोघोडी गुरुचरणच आठवतात सर्व देवापेक्षा गुरुस्वरूप श्रेष्ठ आहे असे मानणारे गुरु गुरुमुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द श्रद्धेने ऐकणारे गुरुवचनाकरता करता सत्य बोलणारे आणि आपले प्राणवे चलाही तयार होणारे गुरुनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अंतकरणाला साठवून ठेवणारे गुरु नामस्मरण करणारे आणि गुरुसेवा करताना लाज न बाळगणारे ते चांगले शिष्य असतात गुरु शिष्याची उत्तम लक्षणे कोणती आहेत हे सांगून झाल्यानंतर कवी सांगतात हे लक्षणे किंवा चिन्हे ज्यांच्या ठाई नसतील आणि तरीही ते गुरुत्व भगत असतील तर त्यांची संगत धरू नये मी सर्वात जाणता आहे असे म्हणणाऱ्याच्या सानिध्यात राहू नये शिष्याकडून जबरदस्तीने पूजा करून घेणाऱ्याच्या संगतीत कधीही राहू नये आम्ही ज्ञानी असल्यामुळे आम्ही कर्मातीत झालो आहोत असे सांगणाऱ्या गुरुपासून लांबच राहावे इतर संतांची निंदा करणाऱ्या आणि अहंकारी असलेल्या गुरुपासून लांब राहावे ज्ञानहीन गुरुचा त्याग करावा शिष्य जर अधर्माने वागत असेल त्याला गुरु उपदेश म्हणजे विष वाटत असेल आपण गुरुपेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटत असेल अशा शिष्याचा गुरुने त्याग करावा गुरुसमोर मर्यादेने वागणारा आणि गुरु परोक्ष त्याची निंदा करणाऱ्या शिष्याचा गुरुने त्याग करावा ज्या ज्या शा शामधून वेदांचा जन्म झाला त्याला गुरु काय बोध करणार पण लोकांसमोर आदर्श ठेवण्यासाठी श्रीकृष्णाने गुरुसेवा केली तो त्यांच्याजवळ चौसष्ट दिवस राहिला त्याने चौसष्ट कला आणि चौसष्ट चौदा विद्या ह्यांचा अभ्यास केला सांदीपणीने श्रीकृष्णाला आत्मज्ञानाचा उपदेश दिला जगत जेवण हे पूर्ण पात्र आहे आणि त्या त्रिभुवनाने त्रिभुवनाची साठवण केली आहे अशा श्रीकृष्णाला सांदीपणी उपदेश करतात रामकृष्ण आणि सुदामा ह्या तिघांसमोर बसून सांदीपणी सांगतात की श्रीकृष्णा तू सर्व आहेस तू अद्वैत आहेस तो अव्यय आहेस तू अचल आहेस तू ह्या जगाचा विस्तार आहेस ह्यावर श्रीकृष्ण गुरूंना विचारतो की स्वरूपी स्फुरण होण्याचे कारण काय निर्विकार आणि निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी त्रिकुण कसे आले हे श्रीकृष्णाचे प्रश्न ऐकून सांदीपणी प्रश्न झाले ते म्हणाले हरी तुझे ज्ञान मी तुला सांगतो आहे तू सोम सुखात असताना अहम ब्रह्मास्मी असा ध्वनी उमटला जशा सागरात लहरी उठतात तसा चैतन्याकाशात ध्वनी उठला परमपुरुषापासून जो ध्वनी उमटला तिला प्रकृती म्हणतात दीप आणि ज्योती सोने आणि कांती रत्ना आणि तेज हे ज्याप्रमाणे अभेद्य आहेत त्याप्रमाणे प्रकृती आणि परमपुरुष अभेद्य आहेत गुळ आणि गोडी वाद्य आणि नाद ओंकार आणि नाद हे ज्याप्रमाणे एकरूप आहेत त्याप्रमाणे प्रकृती एक पुरुष एकरूप आहेत अशीही प्रकृती इच्छाशक्तीने आणि पुरुष सत्यने सृष्टी निर्माण करावी असे तिला वाटले ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीन देवापासून त्रिविध अहंकार निर्माण झाले सत्वगुणातून ज्ञानशक्ती निर्माण झाली रोजगुणातून क्रियाशक्ती निर्माण झाली आणि तमोगुणातून द्रव्यशक्ती निर्माण झाली तमोगुणापासून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय निर्माण झाले यांनाच पंचतन मात्रा असे म्हणतात रजुगुणापासून तीन पंचके निर्माण झाली पहिले ज्ञानेंद्रिय पंचक दुसरे कर्मेंद्रिय पंचक आणि तिसरे प्राणपंचक सत्वगुणापासून अंतकरण पंचक निर्माण झाले आणि त्याला सगळे त्यात सगळे ज्ञान साठवले गेले ही पाच पंचके एकमेकात मिसळलेली आहेत परमपुरुषाने ह्यांचे दोन भाग केले उत्तम भागाला हिरण्य गर्भ म्हणतात आणि आसार भागाला ढिसाळ म्हणतात पंचभूतात्मक पिंड ब्रह्मांडाची रचना केली अहमध्वनीच्या नादातून अनेक जीव तयार झाले प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी आले शिव हा पूर्ण ज्ञानी असतो आणि जीव हा अज्ञानी असतो अज्ञानामुळे तो आपले निजधाम विसरतो आणि चौऱ्याऐंशी लक्षविणिमधून फिरत अनेक दुःखी भोगतो त्या जीवांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरा तू श्रीकृष्ण झालास आणि तुझ्या कृपाळू नजरेने तू जीवांचा उद्धार करतो आहेस तू सर्वश्रेष्ठ आहेस दृश्य देह वासनादेह पुनर्जन्म घेणारा कारण देह तत्व ब्रह्माचा पसारा आणि ब्रह्मांड तत्व ह्या साऱ्यांचा तू चालक आहेस महतत्व मायेपेक्षा तुझे स्वरूप निराळे आहे जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या सृष्टी स्थिती प्रलय ह्यापेक्षा तू वेगळा आहेस ब्रह्मा विष्णू आणि रुद्र ह्यापेक्षाही तू निराळा आहेस अकार उकार आणि मकार ह्यापासून ओंकार निर्माण होतो तुझे स्वरूप निर्विकार आहे चारही वाचा पलीकडचा आणि विनाशी देह व अविनाशी आत्मा ह्या पलीकडचा तू आहेस चारही वेदापेक्षा तू वेगळा असा ब्रह्मानंद आहेस श्रीकृष्ण कसा वेगळा आहे ह्याचे वर्णन करताना बालकृष्ण रूपात त्याने केलेल्या लीलामुळे जी नावे त्याला प्राप्त झालीत त्या नावांचा सुरेख उपयोग कवी श्रीधराने केला आहे ते पुढे म्हणतात की श्रीकृष्णा तू शाश्वत पूर्ण ब्रह्म आहेस त्यागात्याग ह्यापेक्षा मुरलीधरा मनमोहना तो निर्विकार आहेस साकार साभास आभास आणि निराभास ह्यापेक्षा तो तृणावर्त प्राणहरणा परात्पर हंस आहेस यादवेंद्रा तू निद्रेविरहित आहेस तू षडविकार रहित आहेस जन्म मरण मोचक आहेस सृष्टीचे चक्र कसे चालते किंवा ते कोणाच्या अधीन असते ह्याचे ही सांदीपणी ऋषीच्या मुखातून कवी श्रीधाराने केले आहे हे वर्णन ऐकताना श्रीकृष्ण समाधीस्थ झाला ही ब्रह्मानंद सागरी लीन झाले गुरु शिष्यत्व बाजूला राहिले आणि दोघांची अक्षय समाधी लागली शेवटी सांदीपणी सावध झाले आणि त्यांनी श्रीकृष्णाला समाधीतून जागे केले श्रीकृष्णाने समाधीतून उठल्या ऋषीला साष्टांग नमन केले सांदीपनीनी त्याला आपल्या हृदयाजवळ धरले सगळ्या विद्यामध्ये श्रेष्ठ अशी अध्यात्मविद्या जे जाणत नाहीत ते नाना योनी भोगत राहतात नाना तीर्थी केली शरीराला भस्म लावले अनेक तपे केली तरी आत्मप्राप्ती झाली नाही तर त्याचा काय उपयोग सांदीपनीनी ती संपूर्ण ब्रह्मविद्या श्रीकृष्णाला दिली आपल्या घरी शेष नारायण विद्या शिकण्यासाठी आले आहेत आणि आपले पू पूरपुण्य थोर म्हणून ते आपल्या घरी आले आहेत असे सांदीपणीने आपल्या पत्नीला सांगितले पुढे म्हणाले की तू त्यांना कोणतीही कामे करायला सांगू नकोस त्यानंतर काही दिवसांनी सांदीपाने अनुष्ठान करण्यासाठी आश्रमाबाहेर गेले शेष नारायण आणि सुदामा आश्रमात शास्त्र पुस्तके वाचत होते सात दिवस सतत पाऊस कोसळत होता आणि घरात चूल पेटवायला कोरडी लाकडी नव्हती गुरुपत्नी स्वतःशीच म्हणाली की घरात लाकडे नाही तर आता काय करावे श्रीकृष्णाने तिचे बोलणे ऐकले आणि तो राम आणि सुदामा यांना घेऊन अरण्यात निघाला आपण बाहेर जातो हो आहोत हे त्याने गुरुपत्नीला सांगितले नाही कोरड्या लाकडांच्या मुळ्या तिघांनी बांधल्या आणि ते आश्रमाकडे परत निघाले मुसळधार पाऊस कोसळत होता नद्या आणि ओहोळ दुतडी भरून वाहत होते सगळीकडे पाणीच पाणी झाले होते अशा परिस्थितीत तिघेही डोक्यावर मोळ्या घेऊन आश्रमाची वाट चालत होते त्याचवेळी सांदीपणी आश्रमात आले त्यांना रामकृष्ण दिसले नाहीत तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला विचारले की हे तिघं कुठे गेले तू त्यांना काही काम सांगितले आहेस का त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की घरात लाकडे नाहीत म्हणून मी चिंतेने स्वतःशीच बोलत होते ते कुठे गेले मला कळलेच नाही त्यावर सांदीपणी तिला म्हणाले की ह्याच कामासाठी ते बाहेर गेले असणार तू त्या वैकुंठपतीला काम कसे सांगितलेस मोठाच अनर्थ झाला आपल्या पत्नीने श्रीकृष्णाला काम सांगितले असं समजून सांदीपांनी दुःखी झाले मग सांदीपांनी त्यांना शोधण्यासाठी आश्रमा बाहेर पडले सदगणीत होऊन तिथे तिघांना हाका मारू लागले ह्या मुसळधार पावसात तुला मी कसे शोधू असे म्हणत असतानाच त्यांना लांबून येणारा श्रीकृष्ण दिसला त्याच्याबरोबर सुदामा आणि बळीरामी होते तिघांच्याही डोक्यावर लाकडाच्या मोळ्या होत्या वासराला पाहून काय जशी धावत जाते तशी सांदीपणी धावले आणि श्रीकृष्णाला मिठी मारून रडू लागले ते म्हणाले की तुला योगेश्वर पुजतात आणि आम्ही मात्र तुझ्या डोक्यावर लाकडांचा भार दिला मग ते सगळे लगेचच आश्रमात आले ऋषीपत्नी त्यांना पाहून धावत पुढे आली तिनेही श्रीकृष्णाला मिठी मारली आणि रडत रडत श्रीकृष्णाला म्हणाली श्रीकृष्णा मी तुझ्यावर अन्याय केला मी तुला काही सांगितले नाही पण माझी अडचण ओळखून तू स्वतःच आरण्यात गेलास गुरुपत्नीचे दुःखी बोल ऐकून श्रीकृष्ण म्हणाला माते गुरुची सेवा करणे हा आमचा धर्मच आहे गुरुसेवेविन समस्त विद्या अविद्या होतील ज्याने शास्त्रांचा अभ्यास केला आहे ज्याने दान तप आणि कीर्तन के केले आहे ज्याला देवही शरण आले आहेत अशी व्यक्ती जर गुरुभजन करत नसेल तर त्याचे सारे ज्ञान आणि त्याने मिळवलेले सारे पुण्य व्यर्थ आहे ज्या माणसाला आपल्या सद्गुरूचे नाव सांगायला लाज वाटते त्याचे दर्शनही घेऊ नये गुरुग्रही असताना श्रीकृष्णाने आपार संपत्ती आपल्या गुरुला दिली इंद्राजवळ नाहीत अशा वस्तूही श्रीकृष्णाने गुरुपत्नीला आणून दिल्या चौसष्ट दिवस गुरुग्रही राहिल्यानंतर रामकृष्ण सांधीपणी ऋषीसमोर हात जोडून उभे राहिले आणि सदगदित होऊन म्हणाले की आपल्याला गुरुदक्षिणा काय देऊ ते सांगा सांधीपणी म्हणाले माझ्या मनात कोणतीही इच्छा नाही तू मला गुरुदक्षिणा देऊ जाऊ पाहतो आहेस पण तुला सोडून जी धनावर लक्ष ठेवेल तो अभागीच असेल तुझे मुख पाहिल्यावर आनंद जन्मातल्या दुःखाचे हरण होते तू निर्गुण असा परमपुरुष आहेस पण भक्तासाठी तू सगुण झाला आहेस गुरुपत्नी श्रीकृष्णाला सांगते कृष्णा तू आमचा कैवारी आहेस आमचा पुत्र सागरात बुडाला होता दक्षिणा म्हणून त्यालाच घेऊन ये तो आमचा एकुलता एक पुत्र होता त्याच्याशिवाय हे घर आम्हाला शून्य वाटते आमच्या कुळात जो अंधार पडला आहे तो दूर सार आमचा कुलदीपक आम्हाला आणून दे गुरुमातेचे ते शब्द ऐकताच श्रीकृष्ण सांदीपणीना घेऊन समुद्रकिनाऱ्याजवळ गेला सागर श्रीकृष्णाच्या चरणाजवळ आला आणि श्रीकृष्णाला विचारले की काय आज्ञा आहे ते सांगा श्रीकृष्णाने त्याला विचारले माझ्या गुरूंचा मुलगा कोठे आहे ते सांग समुद्राने तिमिंगील नावाच्या मत्स्याला पाचारण केले त्याने सांगितले की सांदीपनीच्या मुलाला पांचजी नावाच्या दैत्याने बक्षिले आहे मग श्रीहरी समुद्रात गेला आणि त्याने त्या पांचजन्याला शोधून त्याचे शिद्ध करून त्याचे शिर छेदले आणि त्याचे पोट चिरले पण तेथे गुरुपुत्र नव्हता आपण पांचजन्याला उगीच मारले असे श्रीकृष्ण म्हणाला तेव्हा त्या पांचजन्य त्याला म्हणाला की तू माझे प्रेत तुझ्या हातात धर आणि मला वरदी की माझे विना जे तुझ्यावर पाणी घालतील त्यांचे पूजन व्यर्थ असेल हरिने पाच जण्याला तसा वर दिला मग श्रीकृष्ण यमलुकी गेला यमाने श्रीकृष्णाची पूजा केली आणि त्याला सांगितले की मी गुरुपुत्राला आणून देतो यमाने गुरुपुत्राचा दे लिंगदेश शोधून आणला आणि मग श्रीकृष्णाने त्याच्यासाठी दिव्यदे निर्माण केला गुरुपुत्राला घेऊन श्रीकृष्ण गुरूंच्या आश्रमात परत आला आपल्या पुत्राला पाहून सांधीपणींना संतोष झाला गुरुमातेने लिंब केले आणि ते श्रीकृष्णाला म्हणाली की तुझ्यावरून मीच ओवाळून जाईल अशी अद्भुत करणी तू केली आहेस राम श्रीकृष्णाने मग गुरुची आज्ञा घेतली आणि ते मथुरेला परत आले अशा प्रकारे सांदीपणी ऋषीच्या आश्रमामध्ये बलराम श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी शिक्षण घेतले ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद